विधानसभा निवडणूक अवघ्या काही तासावर येऊन ठेपल्याने सर्वच उमेदवारांनी आपला प्रचार करण्यात आपली कंबर कसली आहे. जळगाव ग्रामीणचे बहुजन वंचित आघाडीचे पुरस्कृत उमेदवार जितेंद्र देशमुख उर्फ रवी देशमुख यांनी आज धडणगाव साडवा या ठिकाणी आपला प्रचार केला. या निवडणुकीत फक्त एकदा संधी द्या व संधीचं सोनं करू असे आवाहन रवी देशमुख यांनी केलं आहे. रवी देशमुख यांना सर्वच समाजातून पाठिंबा मिळत असून रवी देशमुखांना मतदारांची चांगलीच पसंती मिळत आहे. बहुजन चेहऱ्याला एकदा संधी देऊन बघा असे प्रतिपादन रवी देशमुख यांनी केलं आहे. रवी देशमुख यांनी आज धरणगाव शहर साडवा तसेच ग्रामीण भागात आपला प्रचार केला. या संदर्भात रवी देशमुख यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ 014 येथे असा अजेंडा घेऊन मी निवडणुकीला समोर जात आहे की मी जळगाव आणि धरणगाव तालुका बघितला ती परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जे शेवटचे वंचित लाभार्थी लोक आहे, दलित वस्ती आहे, भिल्ल वस्ती आहे, आदिवासी वस्ती आहे, तर या प्रमाणात जास्त त्या लोकांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जे घरकुलचे प्रश्न असतील, विधवा बायांचे प्रकरण असतील, संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना, हे ह्या योजनेपासून वंचित आहे. आणि शासन आणि लोकप्रतिनिधी यामध्ये एक असा दुवा निर्माण झालेला आहे, ग्रामसेवक वेळेवर येत नाही, तलाठी वेळेवर येत नाही, या लोकांना तहसीलदार प्रांत हे जे शासकीय अधिकारी कर्मचारी आहे हे वेळोवेळी जे अशिक्षित लोक आहे किंवा ज्यांना कागदपत्र वगैरे काही समजत नाही अशा लोकांना उडवाउडवीचे उत्तरं देऊन तिथून ऑफिसमधून ते रवाना करत असतात. परंतु माझं एकच सांगणं आहे की बुवा गोरगरीब जनतेला असे थापा मारून आणि दिशाभूल करून या गोरगरीब जनतेला 1,500-2,000 रुपयावर विकत घेऊन मतदानाला भाग पाडतात. पण आता जनता माझ्या पाठीशी आणि मला बहुजन संपूर्ण समाजाने मला पाठिंबा देऊन बहुजन समाजाने मला उभं केलेलं आहे. तळागाळातील लोकांनी की जे पाटके त्यांनी मला वर्गणी जमा करून दिली, एक अपंग होता अवचित हनुमानला मी प्रचार नारळ फोडायला गेलो तिथे त्याने मला 1 रुपये वर्गणी म्हणून दिली की भाऊ तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तर अशा प्रकारे जनता माझ्या पाठीमागे एकवटलेली असून ती खंबीरपणे उभी आहे. आणि शासनामध्ये जे भ्रष्टाचार चालू आहे, जे लोकांचे फिरवाफिरवीचे कामं चालू आहे, घरकुल बांधल्यानंतर पहिला चेक आल्यानंतर 2-2 चेक वेळेवर मिळत नाही, संजय गांधी निराधारचे प्रकरणं 1.5-2 वर्षापासून करून टाकलेले आहे तहसीलदारांकडे, संजय गांधी अध्यक्ष तहसीलदार प्रांतसाहेब मिटिंगा घेत नाही आणि ह्या लोकांना उडवाउडीचे उत्तरं देऊन हे लोक ग्रामीण भागात कामाला जातील शेतीला तेव्हा यांच्याजवळ भाड्याला पैसे येतात, अशा प्रकारे हे 2-2, 4-4 महिने त्या लोकांना फिरवतात आणि अशा प्रकारे त्या लोकांना परेशान करतात की जेणेकरून शासनाच्या ज्या योजना आहेत ज्या 5-5, 10-10 एकरवाल्यांना जे वशिल्याचे अशा लोकांना ते मंजूर करून जे आपल्या सोबत फिरणारे वशिलेवाले अशा लोकांचे प्रकरण करून जे गोरगरीब लोक यांच्याकडे लक्ष न देतात त्यांना ते वंचित ठेवते. विकासाचा माझा नेमका विजन आहे की मी जळगाव ग्रामीणमधून मला लोकांनी आशीर्वाद दिला, जनतेने आशीर्वाद दिला, बहुजन समाजाने, मी सगळ्यात पहिले जो शेवटचा लाभार्थी आहे त्याला घर नाही, त्याला शासनाची कोणती योजना नाही हा अजेंडा घेऊन मी निघणार आहे. सगळ्यात पहिले म्हणजे दलित सुधार वस्त्या, भिल्ल वस्ती, बौद्ध वस्ती, ज्या ज्या समाजाच्या वस्त्या आहेत ज्या मागासलेल्या आहे की या लोकांनी फक्त पैसे देऊन त्या लोकांकडून त्या अशिक्षित लोकांकडून मतदान घेतलेलं आहे अशा लोकांना अशा वस्त्यांना मी सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. मी जन्माला आल्यापासून आंबेडकरी जनता आणि मुसलमान जनता हे माझ्या पाठीशी माझ्या रक्ताच्या नात्यातले लोक आहे आणि ह्या बहुजन समाजाने मला पाठिंबा बहुजन वंचित आघाडीने पाठिंबा दिला आहे. तर बाळासाहेबांनी मला आशीर्वाद दिला आहे, माझ्यावर काहीतरी बघितलं आणि बाळासाहेबांनी सांगितलं की आपण रवी देशमुख यांना वंचित बहुजन आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करत आहे आणि त्यांची टीम माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी असून जे तळागाळातील कार्यकर्ते
आणि वंचित वंचित म्हटल्यानंतर असा प्रकार आहे की जो फाटका तुटका ज्याच्या ज्याच्याकडे आजपर्यंत शासनाच्या कोणत्याही योजना आल्या नाही अशा लोकांच्या पाठबळामुळे अशा लोकांच्या आशीर्वादामुळे मी उभा आहे. म्हणून जे उमेदवार राबलेले आहेत रवी देशमुख यांना पण मतदान करावं असं आव्हान मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याकडनं करू इच्छितो. बोलताप आपण येत्या जे आतापर्यंत सत्तेवर होते जे गेल्या 30-35 वर्षापासून सत्तेवर आहेत त्यांनी या लोकांना फक्त भूलथापाच दिलेला आहे आणि एक वेगळा पर्याय म्हणून आपल्याला काहीतरी नवीन चेहरा पाहिजे होता आणि तो आम्ही माननीय रवीभाऊ देशमुख यांच्यामध्ये बघतोय आणि ते नक्कीच याचा विकास करतील ग्रामीणचा अशी आम्हाला आशा आहे आणि म्हणून आम्ही त्यांना वंचित बहुजन आघाडीकडनं पुरस्कृत केलेलं आहे. हे मी आवाहन करतो सर्वांना ग्रामीणच्या सर्व मतदारांना की यावेळेस बदल घडवून आणा आणि या येत्या 21 तारखेला आपण शिट्टीसमोरील बटन दाबून माननीय रवीभाऊ देशमुख यांना भरघोस मतांनी विजयी करा. माझं नाव मिथुन पितांबर साळुंके, मुक्काम पोस्ट पत्राड, तालुका धनंगाव, जिल्हा जळगाव. 3 वर्षापासून मी रवीभाऊंच्या संपर्कात आहे. जिल्हा परिषद अंतर्गतमध्ये त्यांची मिसेस निवडून आलेली सो पल्लवीताई देशमुख त्यांच्या अंतरमध्ये त्यांनी जिल्हा परिषदला जो आपण सिंगम म्हणतो बहुजन समाजाचा जो सिंगम म्हणून आपण ज्याला संबोधतो जे रवीभाऊ देशमुख युतीचे सरकार आपल्या राज्यात आले मागचे 5 वर्षात जिल्हा परिषदला असताना रवीभाऊंनी नामदार गिरीश महाजन या त्या मतदारसंघामध्ये मुलांना शिक्षक मिळत नव्हते त्यावेळेस रवीभाऊ देशमुख यांनी तत्कालीन मस्कर साहेब यांना समक्ष घेऊन त्या शाळेचा प्रश्न मिटवला आणि तत्काळ 4 शिक्षकांची ऑर्डर त्या ठिकाणी काढली आणि त्या मुलांना घरी पोहोचवलं. त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये युती सरकार होतं, दुष्काळग्रस्त म्हणून आपला मतदारसंघ जाहीर झाला नाही आणि मुलांना 500 पैसे भरावे लागले. फक्त 2 गटांना आपला जो पिंपरी गट आहे त्याला दुष्काळ घोषित केलं, त्याच्यामुळे जो इतर गट आहे त्यांना दुष्काळ घोषित न केल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आहे. युती सरकारवर शेतकऱ्यांची भरपूर नाराजी, कर्जमाफी झाली नाही, त्याच्यानंतर दुष्काळ जाहीर झाला नाही. त्यासाठी जळगाव ग्रामीणला नवीन चेहऱ्याची आशा आहे आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की एकदा फक्त एकदा तुम्ही रवीभाऊंना साथ द्या, त्याची दीडीनं परतफेड रवीभाऊ करतील अशी मी गवाही देतो. मैं रवीभाऊ के लिए इतनी प्रार्थना करता हूँ या दुआ करता हूँ कि उसको सिटी को मत दो, वो हमारा गरीब लोगों का सब कुछ है, हर बात में हमारे साथ में है, हमारे साथ रहता है, ऐसा मेरी दुआ करता हूँ उसके लिए कि वह उसके लिए सिटी को मतदान करो.